मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिल्लोड दौऱ्यावर आहेत आणि अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली. आपण बघू शकतो ही व्हॅनिटी व्हॅन आहे आणि याच व्हॅनिटी व्हॅनमधून जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व शिवसैनिकांना अभिवादन करणार आहेत. वर जर आपण बघितलं तर क्रेनच्या सहाय्यानं जे आहे ते वर जाण्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे आणि याच व्हॅनिटी व्हॅनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रोड शो करणार आहेत. जय्यत तयारी जी आहे ते अब्दुल सत्तार यांच्या वतीने करण्यात आली आहे. शाही व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी त्यांनी बनवली. आपल्यासोबत अब्दुल सत्तार आहेत. सर, काय सांगाल, ही व्हॅनिटी व्हॅन बनवली कशी, व्यवस्था यात काय प्रकारची व्यवस्था करण्यात आली? नाही, याच्यामध्ये सहा लोक बसू शकतात. सहा लोकांमधून एक आराम करण्यासाठी आहे अशी ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री मोदी ज्या ज्या वेळेस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येतील त्या त्या ठिकाणी त्यांचा एक ग्रीन रूम तयार करावा लागतं. एक व्हॅनिटी व्हॅन मुंबईवरून मागवावी लागते, तर त्याऐवजी ही व्हॅनिटी व्हॅन मराठवाड्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्यासाठी विशेष बनवलेली आहे. आणि ही विशेष याच्यामध्ये सर्व संडास, बाथरूम वगैरे जे जे काही व्यवस्था असते, चेंजिंग रूम वगैरे सर्व आहे, जेणेकरून एखादी VIP याला रस्त्यामध्ये कधीकधी मुख्यमंत्री मोदी ज्यावेळेस पब्लिकशी भेटतात, मुलं फुलं गेलं त्यांच्या अंगावर पडतात, आणि अशा पद्धतीमध्ये एक व्हॅन द्यावी जेणेकरून मराठवाड्यामध्ये कुठेही व्हॅन नसल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घ्यायला मुख्यमंत्री मोदींच्या अडचणी येतात. त्यासाठी आम्ही एक विशेष ही व्हॅन बनवली आणि त्याचं उद्घाटन उद्या स्वतः मुख्यमंत्री मोदी याच्यामध्ये बसतील. आणि रोड शो जो रस्त्याने होणार आहे त्या 4 किलोमीटरमध्ये, जी मला असं वाटतं की 4-1 किलोमीटर सर्व माणसं, महिला भगिनी, कार्यकर्ते, तरुण सर्वाला ते भेटत अभिवादन करत हात जोडून, हात दाखवून सर्वाला, सर्व लोक त्यांच्यावर फुलाचा वर्षाव करणार आहे. आणि अशासाठी ही व्हॅन बनवली आणि त्याचा उद्या लोकार्पण होईल. सर, पठाण कुटुंबियांनी तुमच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनी जमीन बळकावली. अरे चला बाबा, अरे खोटं लोक काही बोलतात. हे 60 वर्ष अगोदर त्यांनी जमीन कोणाला विकली असेल, त्यांनीच विकलेली जमीन आहे. त्यांच्याच विकलेल्या जमीनवर आम्ही बनू लागलो. बाबा अरे चला ना बाबा, चला ना बाबा, काय करता तुम्ही? हे होते पालकमंत्री अब्दुल सत्तार ज्यांनी व्हॅनिटी व्हॅनची माहिती दिली आणि ज्या पठाण कुटुंबियांनी आरोप केले ते खडकुछाप लोक आहेत अशी प्रतिक्रिया दिली. कॅमेरामन हर्षल निकमसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.